हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण महापरीक्षा पोर्टल बंद झाल्याची एक बातमी सरकार नामा यांनी प्रसिद्ध केलेली आहे तर ती बातमी काय आहे त्याची आपण डिटेल्स माहिती पाहणार आहोत तर बातमी अशी दिलेली आहे त्यांनी की महापरीक्षा पोर्टल बंद बहात्तर हजारांची महाभरती आता प्रत्येक विभागाकडून म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीनं भरती व्हायची त्या पद्धतीनंच सोलापूर आ, मध्ये ही बातमी आलेली आहे राज्यात बहात्तर हजार पदांच्या महाभरतीला सुरुवात झाली असून आरक्षण तपासणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे दरम्यान ही भरती प्रक्रिया महापरीक्षा पोर्टलद्वारे नव्हे तर प्रत्येक विभाग स्तरावर करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या महाभरतीला महाविकास आघाडीने मूर्त स्वरूप दिले आहे ग्रह पाणी पुरवठा शिक्षण सामाजिक न्याय महसूल आरोग्य पशुसंवर्धन यासह अन्य विभागांकडून पदांची माहिती संचलित करण्यात आली आहे राज्यातील विविध विभागांमध्ये सद्यस्थितीत पावणे दोन लाख पदे आहेत राज्याची आर्थिक स्थिती पाहता पहिल्या टप्प्यात सत्तर ते बहात्तर पदांची भरती केली जाणार असून त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे आठ ते साडेआठ हजार कोटी द्यावे लागणार आहेत त्याच्या पुढे असं दिलेलं आहे की दरम्यान महापरीक्षा पोर्टलबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी पोर्टलला केला विरोध आणि उनिवा पडताळणी समितीच्या अहवालानुसार हे पोर्टल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे शासनाच्या वतीने पोर्टलबाबत विद्यार्थ्यांकडून अभिप्राय मागवण्यात आले होते त्यामध्ये तब्बल पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी पोर्टल बंद ठरावे अशी मागणी केली होती त्यानुसार हा निर्णय सरकारने घेतल्याचेही सूत्रांनी सांगितले मात्र याबाबत अधिकृत निर्णय जाहीर केला नसल्याचेही सांगण्यात आले आहे म्हणजे अजून अधिकृत निर्णय झालेला नाही राज्यातील विविध विभागामधील पदांचे आरक्षण पडताळणीचे काम सुरू आहे त्यामध्ये पाणीपुरवठा विभाग शिक्षण महसूल आरोग्य सह अन्य विभागांचा समावेश आहे आता प्रत्येक विभाग स्तरावर पद भरतीची प्रक्रिया राबवली जाईल त्यानुसार संबंधित विभागांची कार्यवाही सुरू झाली आहे असे सामान्य विभागाचे अव्वल सचिव रशीद ठडसे यांनी सांगितले त्याच्यामध्ये ठळक बाबी अशा आहेत की शासकीय विभागणी आहे पदांची माहिती संकलित पहिल्या टप्प्यात आरोग्य गृह पाणीपुरवठा शिक्षण विभागातील पदांची भरती पहिल्या टप्प्यातील पदांचे आरक्षण पडताळणीचे काम युद्ध पातळीवर प्रत्येक विभागांनी त्यांच्या स्तरावर राबवावी भरती प्रक्रिया सरकारच्या सूचना आणि ट्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि तत्काळ भरतीमुळे घेतला निर्णय आता ही बातमी संपूर्ण आपण वाचली पण काही प्रश्न अनुतरीत राहतात की ज्या विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलवर फॉर्म भरलेले आहेत अशी कोट्यवधी रुपये फी जमा झालेली आहे मग त्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या फीचं ट्राय परत ही एक वर्षापूर्वी फॉर्म भरलेत पण अजून त्या परीक्षा झालेल्या नाही आहेत काही विद्यार्थी एज बार झालेले आहेत त्यांचं ट्राय असे बरेच प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत परंतु शासनाने अजून काही महाराष्ट्र शासनाने स्वतः निर्णय जाहीर केलेला नाही आहे हे फक्त सरकारनामा यांनी बातमी प्रसिद्ध केलेली आहे जेव्हा महाराष्ट्र सरकार या याला ऑथेंटिक जाहीर करेल त्यावेळेला निश्चितच महापरीक्षा पोर्टलमार्फत ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचं काय याच या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि ज्यांनी एक वर्षापूर्वी फॉर्म भरलेत परंतु अजून परीक्षा झाली नाही परंतु ते जर एजबाळ झालेले असतील तर त्यांचं काय ह्या याही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तेव्हाच मिळेल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जेव्हा शासन जाहीर करेल त्यावेळेला अजून काही गोष्टी क्लिअर होतील यांनी फक्त आतमधून त्यांना जी सूत्रांची माहिती मिळाली त्याच्या आधारेही बातमी प्रसिद्ध केली असं मला वाटतंय कारण इतर कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आलेली नाही फक्त याच वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आलेली आहे तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच